माता की जय। नमस्कार, आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाच या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षक मंडळ तसेच मुंबई ठाणे विशेष करून ज्यांची पगारवाढ 3-3 वर्षापासून रखडलेली आहे अशा सर्व सुरक्षा रक्षकांचा एक मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता। आज आम्ही या ठिकाणी कामगार मंत्री जे आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी कामगार उपायुक्त श्री बुवा साहेब यांच्याशी आमची आज भेट झाली। या संदर्भात त्यांनी सखोल सविस्तर चर्चा केली आणि आम्हाला अशा आश्वासन दिलंय की आगामी काळात जसं हे अधिवेशन संपतंय आपले प्रस्ताव तयार आहेत, त्या प्रस्तावाचा विचार केला जाईल आणि सर्वात प्रथम मुंबई ठाण्याची पगारवाढ होईल। त्यामुळे आपली आजची ही बैठक यशस्वी झालेली आहे, अतिशय सकारात्मक झालेली आहे। विविध जिल्ह्यातून जे पदाधिकारी उपस्थित आहे त्यांचं आम्ही विशेष करून अभिनंदन करतो। 7-8 जिल्ह्याचे आपण सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच भारतीय मजदूर संघाचे मुंबईचे अध्यक्ष माननीय श्री बापूजी दड़ साहेब आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। चालू झालं मुंबई जिल्ह्याचे सचिव आदरणीय संदीपजी कदम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। या मुंबई विभागाचे संघटन मंत्री म्हणजे मुंबई ठाणे पालघर असं संघटन मंत्री म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहेत असे माननीय श्री विद्याधर वडुलीकर उपस्थित आहेत। भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री माननीय श्रीपादजी कुटासकर साहेब तेही या ठिकाणी आपल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यामुळे हे सगळे भारतीय मजदूर संघाचे प्रमुख पदाधिकारी आपल्यासमोर आहेतच आणि आता मी यातील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय श्री विद्याधरजी वडुलेकर जे आपले माननीय संघटन मंत्री आहेत त्यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करा। विद्याधरजी वडुलेकर। कामगार बंधूंनो आणि मंचासीन पदाधिकारी, की प्रश्न मोठा जटिल आहे। या प्रकारे सरकारी दरबारी आज आपण आपल्या अधिकाराची लढाई लढण्यास आणि जो अधिकार जो आहे जो अत्यावश्यक आहे, बाकी गोष्टी सोडा, काय मिळणार आहे सुविधा, काय काय कामगार फॅसिलिटीज प्राप्त झाल्या पाहिजेत, पण मुळात जी मुख्य मागणी आहे ज्याच्यावरती आपलं घर चालतं, ज्याच्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, ती मुख्य मागणी म्हणजे पगारवाढी। इतकी 3-3 वर्ष होऊन देखील आज सरकार जे आहे शांतपणे झोपलेलं आहे, प्रशासन झोपलेलं आहे, पण ते झोपलेल्या प्रशासनाला शेवटी काय असतं की प्रशासन कुठलेही काही देण्याच्या किंवा घेण्याच्या काही तयारीत नसतं। आणि आता पाहायला गेलं त्या महाराष्ट्रामध्ये जो एक संप चालले त्यांची मागणी काय आहे, त्यांची मागणी आहे की आमच्या 2005 नंतर जी जुनी पेन्शन योजना जी NPS म्हणजे नवीन पेन्शन योजना आम्हाला लागू केलेली आहे ती रद्द करून जुनी पेन्शन योजना आम्हाला चालू, म्हणजे ते कामगार जे आहेत ते लढाई ह्याची लढतात, ते भविष्याकडे भविष्य 40 वर्ष 30 वर्ष 20 वर्ष पूर्वीची लढाई लढताय, त्याकडे ते फोकल करून लढाई लढताय। आणि आम्ही लढाई का लढतोय, आम्ही वर्तमान काळातली लढाई लढतोय। वर्तमान काळ म्हणतो अरे वेळेवर पगार वाढ झालीच पाहिजे, आणि पगार किती आहे आणि जो काही तुम्ही पगार देतात त्यामध्ये या ज्या सुरक्षा रक्षक आहेत त्या कौटुंबिक त्यांच्या ज्या आहेत ज्या गरजा आहेत ज्या गरजा आवश्यक आहेत त्या पगारात भागू शकतात का? 3 वर्षापूर्वी जी महागाई होती आताच्या या घडीला 3 वर्षानंतर जी महागाई काय, आणि तुम्ही
आजपर्यंत त्याचा करार करत नाही, पगारवाढी संबंधी विचार करत नाहीत, तर आज आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे आणि जे आवश्यक आहे त्यासाठी आपण सरकारी दरबारी रुजू झालो, तर विशाल मोहित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा रक्षकांचं आंदोलन झालेलं आहे, कारण की असं कुठलाही प्रशासनिक भाग नसेल की त्या ठिकाणी आपलं आंदोलन झालं नसेल, तर त्याच प्रकारचं आंदोलन आज आपण मुंबईत करतो, तर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांच्या कामगार उपआयुक्तांबरोबर आज आपलं जे आहे जे सकारात्मक म्हणजे ज्याला पॉझिटिव्हली म्हणतात अशा प्रकारचं बोलणं त्यांच्याबरोबर झालं आणि त्यांनी होकारार्थ हे चुकीचं आहे, मी लवकरात लवकर ह्याचे काहीतरी तट लावतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं, पण बंधूंनो नुसत्या आश्वासनावर किंवा या सगळ्या गोष्टीवर आपण शांत राहून चालणार नाही, ह्यापुढेही जर आपली जी न्यायपूर्ण मागणी आहे ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने त्याच्यापुढे फार मोठा आंदोलनाचा पण आपण भाग करणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहा ही लढाई लढण्यासाठी, कारण की लढाईचा जो अंत आहे ना आम्ही सुरुवात केलेली आहे, पण जोपर्यंत आपली न्यायपूर्ण मागणी मान्य होत नाही आणि ती आपल्या पदरात पडत नाही, कारण की एकदा दोन शब्द बोलतो त्यास ब्रिटिश राज्य होतं, कामगारांच्या 10 मागण्या म्हणजे जनतेच्या 10 मागण्या घेऊन ते सरकारी दरबारी रुजू झाले, ते एकाने प्रश्न विचारला म्हणे टिळक सरकारनी तुमच्या 10 मागण्यांपैकी फक्त 5 मागण्या मान्य केल्या तर तुम्ही काय करणार, त्यावर लोकमान्य टिळकांनी सुंदर उत्तर दिलं होतं, त्याच्या 5 मागण्या मान्य केल्या तर त्या पदरात पाडून घेईल आणि उरलेल्या 5 मागण्यांसाठी मी आंदोलन करेन, त्या 5 मागण्यांसाठी मी आंदोलन, तर आपण काय की स्वस्त बसून आणि मस्त राहून चालणार नाही, कामगार हा संघर्षासाठी जन्माला आलेला असतो आणि जोपर्यंत तो रस्त्यावर येऊन संघर्ष करत नाही तोपर्यंत त्याच्या न्यायपूर्ण मागण्या हर दौर जुर्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर दौर जुर्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। आपण आजच्या दिवशी आज आपण आलो होतो या संख्येत, याच्यापेक्षा दुप्पट संख्येत, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होऊन तोपर्यंत पगार वाढ होत नाही तोपर्यंत आपण सरकारला शांत बसू देणार नाही, इतके दोन शब्द सांगून माझं भाषण संपवतो, धन्यवाद।